प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जिल्ह्यात कडक नियम लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे। जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार 30 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत नियम लागू राहणार असून यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमावबंदी करण्यात आली आहे। तर शुक्रवार रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संचारबंदी केली आहे। यात नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक अथवा गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे पारित केलंय। हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक्स, मेडिकल इन्शुरन्स कार्यालय, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने, सर्व आठवडे बाजार बंद राहतील। रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा, रेल्वे, बस, विमानद्वारे प्रवाशांना रात्री 8 ते सकाळी 7 वाजेदरम्यान प्रवास करण्यास व प्रवासाहून परत येण्यास परवानगी असेल। तथापि संबंधित प्रवासी यांनी रेल्वे, बस, विमान यांचे वैध असलेले तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य राहील। जळगाव, धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।